नेवासा तालुक्याच्या पश्चिम भागात मुळाथडी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली खेडले परमानंद परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे मोठमोठी झाडं उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी घरांवर आणि जनावरांच्या शेडवर झाडं पडल्यामुळे मोठं नुकसान झालं आह बादशहा इनामदार यांच्या गायीच्या गोठ्यावर लिंबाची मोठी फांदी पडल्यामुळे तीन गाया दबल्या आणि जखमी झालेल्या आहेत त्याप्रमाणेच किरण कचरू बैरागर आणि कुमार कचरू बैरागर यांच्या राहत्या घरावर लिंबाची फांदी पडल्यामुळे संपूर्ण घरच जमीनदोस्त झालं असून घरातील सर्व प्रपंच अस्तव्यस्त आणि नुकसानग्रस्त झालं आहे गावातील मध्यवर्ती भागात असलेल्या अनेक झाडांना या वादळाचा फटका बसला आहे तसंच झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठाही खंडित झाला होता मात्र सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही खेडले परमानंद बजरंगवाडी येथील हनुमान मंदिराच्या लगत असलेला लिंबही उन्मळून पडला परंतु मंदिराला कुठलीही इजा झाली नाही रस्त्यावर झाडे पडल्यामुळे अनेक रस्ते बंद झाले होते कांदा काढणीचं काम चालू असून शेतामध्येही कांदा भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे झाकून ठेवलेल्या कांद्यावरील बारदाही उडून गेली आहे त्यामुळे अनेकांचे कांदे भिजले अशाच प्रकारे नेवासा शहर नेवासा फाटा परिसर आदी विविध ठिकाणी पावसाचं पाणी साचून मोठं नुकसान झालं असून शासनाने त्वरित पंचनामे करून अतिनुकसान झालेल्या गरीब कुटुंबियांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे इतक्या प्रचंड प्रमाणात उन्हाळ्यात पाऊस आल्यानं नुकसान झाले असूनही गाव देखभालीसाठी असणारे अधिकारी अद्यापही घटनास्थळी दाखल झाले नाहीत ही मोठी शोकांतिका आहे न्यूज रिपोर्टर मंगेश निकम एस मीडिया नेवासा